केगाव जवळील देशमुख वस्ती येथील पुलावर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मालट्रक मधून डिझेल चोरणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. तर फौजदार चवडी पोलीस ठाणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून 16 जुलै रोजी सायंकाळी 7:40 हा प्रकार घडलाय. दरम्यान सुरेश ननकू, राजकुमार बागवान दोघे राहणार ग्राम बासिन पोस्ट खोका करिया सोनभद्र दुधी उत्तर प्रदेश, तसंच प्रतापसिंग महावीर राहणार भालू कुदूर पोस्ट झिरगांडडी जिल्हा सोनभद्र उत्तर प्रदेश, सध्या राहणार देशमुख वस्ती, त्याचबरोबर चंदू उत्तम खरात राहणार देगाव देशमुख वस्ती असं गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान हॉटेल जंगली ते हत्तूर सोलापूर विजापूर बायपास रोडवरील देशमुख वस्ती पुलावर मालट्रक लावण्यात आलं होतं, तेव्हा सुरेश ननकू, राजकुमार भागवान आणि प्रतापसिंह महावीर हे तिघे मालट्रक मधील डिझेल चोरत होते. तर यावेळी पुलाच्या ठिकाणी वॉचमन म्हणून ड्युटी करणाऱ्या दामोदर रामा सुर्वसे वय 19 राहणार उत्तर सोलापूर याचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर दामोदर सुर्वसे यानं तात्काळ फौजदार चावडी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तिघांना अटक केली असून तिघांकडे चौकशी केली असता त्यांनी चंदू खरात यांच्या सांगण्यावरून डिझेल चोरत असल्याची माहिती दिली. त्यानंतर दामोदर सुर्वसे यानं दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस नाईक कसबे हे करीत आहेत.